कोमन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मार्गाची या भागात असणाऱ्या कारखानदारांनी दुरवस्था केल्याने ग्रामसत्ताच्या तक्रारीवरून पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी बैठक घेत मार्ग बनवण्यासाठी कारखानदारांना हातभार लावा असे आवाहन केले आहे. यावेळेस खासदार गावित यांनी रस्त्यासाठी खासदार फंडातून 25 लाख रुपये देणार असल्याचे सांगून इंडस्ट्रीज मालकांनी सामाजिक भावनेतून सहकार्य करून अंतर्गत रस्ते करावेत असे सांगितले. यावेळी बैठकीला वसई उपविभागीय अधिकारी शेखर धाडगे सहित इतर अधिकारी उपस्थित होते. जे काही मोठ्या इंडस्ट्रीज आहे त्यांचं योगदान हे मोठं म्हणजे आपलं त्याचं योगदान म्हणजे आपलं मोठं असायला पाहिजे. मध्यम इंडस्ट्री असतील त्यांच्या तशा पद्धतीने त्यांनी मदत केली पाहिजे आणि ज्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत त्यांनी त्यांच्या कृतीप्रमाणे या ठिकाणी एक CSRच्या माध्यमातून म्हणा किंवा या आपल्या स्वच्छेने त्या ठिकाणी मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. तर मला वाटतं आज ज्या रस्त्यांसाठी किंवा ज्या या समस्यांसाठी आज जी मीटिंग घेतली ती निश्चितच त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकेल. खरं म्हणजे चिंचोटी फाट्यापासून तर भिवंडीपर्यंत भिवंडी म्हणजे आपलं कारेगावपर्यंत या ठिकाणी प्रचंड जो मेन जो रोड आहे त्याची प्रचंड दुरवस्था झालेली. मोठमोठे खड्डे आहेत. एखादी गरोदर जर महिला जरी असली तरी तिलासुद्धा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेता येणार नाही अशी अवस्था या रस्त्याची आहे. सुप्रीम नावाचा त्या ठिकाणी ठेकेदार आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी एक शासनाशी वेळोवेळी म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधला आणि त्याला त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं आणि त्या ठिकाणी नव्याने टेंडर काढून हा जो रस्ता जो आहे एक व्हाईट टॅगच्या माध्यमातून संपूर्ण सिमेंट काँक्रीट त्या ठिकाणी करावं आणि त्याला जे जोड रस्ता जो आहे की कोमन ग्रामपंचायतपासून तर म्हणजे मुख्य रस्त्यापासून तर कोमनच्या गावापर्यंत त्या ठिकाणी रस्त्याची जी दुरवस्था झालेली आहे संपूर्ण इंडस्ट्रीज त्याचप्रमाणे गावकरी त्याचा वापर करतात परंतु त्या ठिकाणी माणूससुद्धा चालू शकत नाही गाडीसुद्धा चालू शकत नाही अशी रस्त्याची अवस्था आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये वसईचे प्रांताधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी आणि प्रांताधिकारी त्याचप्रमाणे PWचे अधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी हायवेचे अधिकारी यांच्याबरोबर एक संयुक्त या ठिकाणी एक बैठक घेतली आणि त्या संदर्भामध्ये एक CSRच्या माध्यमातून CSR जरी नसला परंतु एक सामाजिक दृष्टिकोनातून या ठिकाणी काही फंड्स आपण इंडस्ट्रीच्या माध्यमातून आणि काही CSRच्या माध्यमातून आणि काही खासदार निधीतनं अशा पद्धतीने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून ह्या भागातील अनेक म्हणजे रस्त्यांच्या समस्या आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी गटाराच्या समस्या आहे आणि हा जो भिवंडी आपला कामण आणि पोमण ह्या भागातल्या हा जो भाग आहे हा ॲक्च्युली पूर्णपणे उपेक्षित आहे. महानगरपालिकेनेसुद्धा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे. म्हणून पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी एक दिवाबत्तीच्या संदर्भातले काही प्रश्न असतील आणि म्हणजे एकूणच सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण पोमण या ग्रामपंचायतीत बैठक घेतली आणि निश्चितच या ठिकाणी संबंधित आपल्या इंडस्ट्रीवाल्यांनी सुद्धा एक सकारात्मक अशा पद्धतीने सहकार्य करण्याचे त्या ठिकाणी दर्शन. सर किती निधी आवश्यकता आहे आणि तुम्ही निधी द्यायचं कळत आहे? एक कसं आहे की एक आपण खासदार निधी हा आपण त्या ठिकाणी जेवढा शक्य असेल त्या ठिकाणी 25-1 लाखापर्यंत आपण देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. इंडस्ट्रीकडनं सुद्धा साधारण काय की 1-1.5 कोटीपर्यंत त्या ठिकाणी निधी उभारायचे त्यांनीसुद्धा त्यांनी तत्वता म्हणजे आपलं मान्य केलेलं आहे आणि शासनाकडनं अजून काही निधी काय आपल्याला गोळा करता येईल. परंतु हा जो कामन ते भिव कारगावचा जो रस्ता जो आपला मेन हायवे आहे त्या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी व्हाईट टॅक्सच्या संदर्भात टेंडर काढू. महाराष्ट्र TV24 साठी गोवर्धन बिहाडे वसई पालघर. Integrity Super Specialist Hospital and Research Institute of Nagpur, अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, Modular Operation Theater, Maternity Surgery and Laparoscopy Surgery, Orthopedic and Joint Replacement, Dialysis Unit, Pathology and Pharmacy. Our address, Vinoba Nagar, Kharpi Ring Road, Nagpur. Our contact, 866-879-2352. 9801-980-100.